व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या तासिकेमध्ये मूलभूत अधिकार या विषयावर चर्चेला सुरुवात केली होती मूलभूत अधिकारांवर चर्चा करत असताना आपण पाहिलं होतं की भारतीय राज्यघटनेच्या भाग तीन मध्ये कलम बारा ते पस्तीस यामध्ये मूलभूत अधिकारांचा अंतर्भाव असलेला आपल्याला बघायला मिळेल भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना एकूण सात प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये कलम चौदा ते कलम अठरा समतेचा अधिकार कलम एकोणीस ते कलम बावीस स्वातंत्र्याचा अधिकार कलम तेवीस व चोवीस शोषणाविरुद्धचा अधिकार कलम पंचवीस ते अठ्ठावीस धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम एकोणतीस ते तीस अल्पसंख्यांकाचा आणि सांस्कृतिक अधिकार कलम एकतीस संपत्तीचा अधिकार आणि कलम बत्तीस घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार असे एकूण सात मूलभूत अधिकार हे भारतीय राज्यघटनेनं भारतीय नागरिकांना दिलेले आपल्याला पाहायला मिळतात आधीच्या तासिकेमध्ये आपण समतेच्या अधिकारांवर विस्तृत अशी चर्चा केली होती आजच्या तासिकेमध्ये आपण इथून पुढच्या चर्चेला प्रारंभ करणार आहोत तरी आजच्या चर्चेचा पहिला कलम आहे तो म्हणजे कलम एकोणीस स्वातंत्र्याचा अधिकार स्वातंत्र्याच्या अधिकारावर चर्चा करण्याआधी प्रथमता आपल्याला स्वातंत्र्य या आहे राज्यशास्त्राच्या अध्ययनामध्ये स्वातंत्र्य या संकल्पनेची अनन्यसाधारण अशी भूमिका आहे इंग्रजीमधील लिबर्टी या शब्दाचा उगम लॅटिन भाषेतील लिबर या शब्दापासून झालेला आहे ज्याचा अर्थ सर्वसाधारणपणे आपल्याला असा घेता येईल की समाजामधील प्रत्येक व्यक्तीला आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशी अनुकूल परिस्थिती म्हणजे स्वातंत्र्य होय प्राध्यापक हेराल्ड लास्की यांनी सुद्धा अधिकारजन्य परिस्थितीला स्वातंत्र स्वातंत्र्य असं म्हटलेलं आहे आता आपल्या सर्वसाधारण आकलनासाठी आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ हा बंधनांचा अभाव असा सुद्धा घेता येईल भारतीय राज्यघटनेचं कलम एकोणीस हे अत्यंत व्यापक अशा स्वरूपाचं कलम आहे ज्यामध्ये एकूण सहा उपकलमांचा अंतर्भाव आपल्याला पाहावयास मिळेल त्यातलं पहिलं उपकलम आहे कलम एकोणीस एक ज्यालाच भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं संबोधलं जातं आता भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय तर आपल्याला अभिप्रेत अशा पद्धतीनं स्वतःला व्यक्त करणं मग ते व्यक्त करणं कुठे आलं तर ते सामाजिक माध्यमांवर व्यक्त करणं आलं ते महाविद्यालयीन स्तरी स्तरावर विद्यार्थी म्हणून व्यक्त करणं आलं किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करणं आलं याला आपण काय म्हणू शकतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणू शकतो किंवा आजच्या तरुणाईच्या भाषेत आपल्या मनात एखादा विचार आला की आपण तो पटकन किंवा स्टेटसच्या स्वरूपात ठेवतो मग आपण हे असं का करू शकतोय कारण त्यामागे घटनात्मक आधार आहे आणि तो आधार आहे कलम एकोणीस एक भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या मनामध्ये येणार दुःख वेदना संवेदना उद्विग्नता राग मत्सर मोह या सगळ्या भावनांना आपण व्यक्त करण्याची आपल्याला मुबलक संधी मिळणंच हे कलम एकोणीस एक च म्हणणं आहे कलम एकोणीस दोन शांततामय पद्धतीनं एकत्र येण्याचा एक अधिकार ब्रिटिश राजवटीमध्ये भारतीय नागरिकांना ब्रिटिश शासनाच्या विरोधात कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्याचा किंवा एकत्र येण्याचा अधिकार नव्हता भारतीय राज्यघटनेच्या घटनाकारांनी घटना समितीच्या सदस्यांनी या गोष्टीची दखल घेत सर्व भारतीय नागरिकांना शांततामय पद्धतीनं आपल्या न्याय मागणीसाठी एकत्र येण्याचा अधिकार हा कलम एकोणीस दोनच्या माध्यमातून दिलेला आहे पण पुन्हा याला अपवाद असा आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला अडचण येणारी परिस्थिती जर निर्माण करणार असाल तर अशा पद्धतीने किंवा अशा परिस्थितीमध्ये शासन किंवा सरकार हा तुमच्या कलम एकोणीस दोन वर काय आणू शकते बंधन आणू शकते कलम एकोणीस तीन मध्ये संस्था आणि संघटना स्थापन करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणजेच काय आता आपण पाहतो की विद्यार्थ्यांच्या संघटना असतात मजुरांच्या संघटना असतात कामगारांच्या संघटना असतात शिक्षकांच्या संघटना असतात तर ज्या काही व्यक्ती समूह आहेत त्यांच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी जर काही संस्था आणि संघटना स्थापन करण्याची गरज असेल तर त्या संस्था आणि संघटना स्थापन करण्यासाठी भारतीय राज्यघटना तुम्हाला पुरेपूर परवानगी देत असते परंतु पुन्हा याला अपवाद असा आहे आ, पोलीस दलात जे कर्मचारी काम करतात सशस्त्र दलामध्ये जे कर्मचारी काम करत असतात त्यांना मात्र ह्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे आता यामागचं कारण काय असू शकेल तर जर संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जर आपण ह्या कलमाचा उपभोग घेण्याची अनुमती दिली तर ह्या प्रकरणांमुळे ते कर्मचारी भारतीय संघावर काय करू शकतात तर कोणत्याही प्रकारच्या इलिजिटिमेट मागण्या पूर्ण करण्यासाठी दबाव आणू शकतात आणि ज्यामुळे देशाची संप्रभुता आणि एकात्मता धोक्यात येऊ शकते आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला याचा अपवाद झालेला बघायला मिळेल एकोणीस चार मध्ये तुम्हाला संचाराचं स्वातंत्र्य म्हणजे काय तर तुम्हाला वाटलं की तुम्हाला काश्मीरला जायचंय तुम्हाला वाटलं तुम्हाला दक्षिणेत जायचंय उत्तरेत जायचंय पूर्वेकडे जायचंय पश्चिमेकडे जायचंय तर भारतीय भूप्रदेशा किंवा भारतीय संघराज्याच्या कोणत्याही कानकोपऱ्यामध्ये तुम्ही मुक्तपणे संचार करू शकता लाईक तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बंधन तुमच्या संचारावर शासन कोणत्याही प्रकारचं सरकार आणू शकणार नाही म्हणजे महाराष्ट्रातला व्यक्ती गुजरातला जाऊ शकतो गोव्याला जाऊ शकतो कुठेही जाऊ शकतो परंतु याला अपवाद असा आहे की समजा एखादं ठिकाण संवेदनशील आहे समजा एखाद्या ठिकाणी लष्कराचा तळ आहे उदाहरणार्थ पुण्या पुण्यामध्ये लष्करी तळ आहे तर तुम्ही पुण्या शहरात जाऊ शकता पण खडकीच्या भागात जाऊ शकत नाही का कारण तो संवेदनशील क्षेत्र आहे सो अशा पद्धतीने इथे तुम्हाला अपवाद बघायला मिळेल कलम एकोणीस पाच निवासाचं किंवा वास्तव्याचं स्वातंत्र्य आजकाल आपल्या इथे वेगवेगळ्या कारणांमुळे काय होतंय की बघायला मिळतं की आपल्याला प्रादेशवाद असेल भाषावाद असेल यामुळे अनेक प्रकारचे वाद आणि तंटे आपल्या समाजामध्ये निर्माण झालेले बघायला मिळतात किंवा काही कट्टरवादी संघटना काय म्हणतात की तू अमक्या राज्यातून आला आहे तुला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही आहे किंवा महाराष्ट्रात राहून काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की महाराष्ट्रीयन्स आर नॉट अलाउड त्यांना भाड्यांनी ऑफिसेस मिळत नाही घर मिळत नाही तर ह्या कलमांवये अशा कोणत्याही व्यक्तीला असा दावा करता येऊ शकत नाही किंवा महाराष्ट्रातला व्यक्ती हा गुजरातमध्ये जाऊन स्थायिक होऊ शकतो गुजरातला गुजरातचा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन स्थायिक होऊ शकतो किंवा उत्तर प्रदेशामधला एखादा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन निवास करू शकतो भारतीय राज्यघटनेने तशी त्याला पूर्ण अनुमती दिलेली आहे आणि जो कुठला व्यक्ती या कलमाचं उल्लंघन करेल त्याला कायद्याचा बडगा सहन करावा लागेल कलम एकोणीस सहा कलम एकोणीस सहा मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की कोणत्याही व्यक्तीला व्यवसाय रोजगार अर्जित करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे आता मी जेव्हा तुम्हाला म्हणतो की आपल्याला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे पण याचा अर्थ असा होतो का मित्रांनो की आपल्याला न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याचा अधिकार आहे किंवा आपल्याला शस्त्रास्त्र बनवण्याचा अधिकार आहे किंवा फटाक्याच्या नावाखाली आपण काहीतरी स्फोटके निर्माण करतो याचा अधिकार आहे का आपल्याला तर याचा अधिकार नाहीये तर महा भारत 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 सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने काही निषिद्ध केलेल्या व्यवसायांची यादी जाहीर केलेली आहे तर त्या यादीमधील कोणत्याही परिक्षेत्रावर तुम्हाला व्यवसाय किंवा रोजगार करता येऊ शकत नाही मूळ संविधानामध्ये एकोणीस सात हे सुद्धा एक कलम होत जिथे होत संपत्तीचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला संपत्ती अर्जित करण्याचा अधिकार होता परंतु आपल्या देशामध्ये भूधन चळवळ असेल किंवा लँड रिफॉर्म्स आपण ज्याला म्हणतो जमीन सुधारणा तर ह्या जमीन सुधारणा प्रभावी पद्धतीनं लागू करण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्या दुरुस्ती अन्वये एकोणीस सात या कलमाला काढण्यात आलेलं आहे पुढचं कलम कलम एकोणीस अपराधाच्या दोषी सिद्धी बाबतचे संरक्षण आता याचा अर्थ काय होतो सर्व सिंपल आहे अगदी साध आहे बघा मित्रांनो समजा एखाद्या व्यक्तीला अटक झालेली आहे आता त्या व्यक्तीला समजा चोरी चोरी केल्याप्रकरणी अटक झाली मग त्या व्यक्तीला दोन हजार तेवीस मध्ये जर त्याने चोरी केलेली आहे तर त्या व्यक्तीला दोन हजार तेवीसच्या कायद्या अन्वये शिक्षा होईल समजा दोन हजार तेवीस मध्ये त्याला दोषी सिद्ध केलंय आणि ते करत असताना समजा दोन हजार पंचवीस साला आणि दोन हजार पंचवीस मध्ये कायदा बदलला तर अशा केसमध्ये त्याला दोन हजार पंचवीस ची सुधारित शिक्षा लागू केली जाऊ शकत नाही दोन हजार तेवीस चा गुन्हा असेल तर त्याला दोन हजार तेवीस प्रमाणेच शिक्षा होणार आता एकाच अपराधाबद्दल एकाच अपराधाबद्दल अनेक वेळा शिक्षा दिली जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष द्यायला कोणीही त्याबद्दल बांधील करू शकत नाही पुढचा अधिकार आहे जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला राईट टू लाईफ दिलाय पण तो जगण्याचा अधिकार कशा सकट दिलाय तर तो प्रतिष्ठे सह जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ते जगत असताना कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही व्यक्तीला त्याच्या विकासासाठी आवश्यक परिस्थिती उपलब्ध करून देणं ही भारतीय संघाची किंवा भारतीय संघ राज्याची अनन्यसाधारण भूमिका आहे आणि हे करत असताना त्याला या काही गोष्टींचा फॉर एक्झाम्पल राईट टू प्रायव्हसी आहे राईट टू चूज लाईफ पार्टनर आहे या सगळ्या गोष्टींचं अवलोकन त्याला करणं अपेक्षित आहे कलम बावीस मध्ये आपण पाहतो की कुठल्याही व्यक्तीला जर अटक करायची असेल तर त्याला अटकेच्या आधी त्याला त्याच्या अटकेचं कारण सांगणं हे फार महत्वाचं आहे आणि अटक केल्याच्या चोवीस तासाच्या आत त्याला दंडाधिकाऱ्यासमोर प्रेझेंट करणे फार महत्त्वाचे आहे अन्यथा ती अटक सिद्ध होऊ शकत नाही